महिला आरक्षण विधेयकावरती आज संसदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर संसद आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये देखील महिलांना 33% आरक्षण असेल आणि या 33% एक तृतीयांश जागा SC आणि ST प्रवर्गासाठी राखीव असतील. महत्वाचं म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं होणार नाही तर 2026 नियोजित मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावरती महिला आरक्षण लागू होणार आहे. त्यानंतर लोकसभेमध्ये महिला खासदारांची संख्या किमान 181 वरती जाईल. दरम्यान लागू झाल्यानंतर हा कायदा 15 अंमलात असेल, त्यानंतर त्याला मुदतवाढ देता येईल. अधिकार देने का, महिलाओं की शक्ति का उपयोग करने का वो काम शायद ईश्वर ने ऐसे कई पवित्र काम के लिए मुझे चुना है. हमारी सरकार ने इस दिशा में कदम बढ़ाया है. कल ही कैबिनेट में महिला आरक्षण वाला जो विधेयक है उसको मंजूरी दी गई है. नारी शक्ति बंधन अधिनियम, इसके माध्यम से हमारा लोकतंत्र और मजबूत होगा. मैं देश की माताओं, बहनों, बेटियों को नारी शक्ति बंधन अधिनियम के लिए बहुत बहुत बधाई दूंगा. मैं सभी माताओं, बहनों, बेटियों को आश्वस्त करता हूं कि हम इस बिल को कानून बनाने के लिए संकल्पबद्ध है. दरम्यान महिला आरक्षण विधेयकामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत आपण पाहूया. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण असेल. महिलांसाठी रोटेशन पद्धतीने जागा राखीव ठेवल्या जातील. महिलांसाठीच्या आरक्षित जागा ड्रॉ पद्धतीने ठरतील. तीन सलग निवडणुकांमध्ये एकदा एक जागा महिलांना आरक्षित असेल. संसदेनं विहित केल्यानुसार महिलांना राखीव जागा असतील. तर हे विधेयक आज पुन्हा यावरती चर्चा संसदेमध्ये होणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.